अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नामदार गिरीश महाजन यांच्या प्रेरणेतून आणि नामदार गिरीश महाजन फाउंडेशनच्या माध्यमातून जामनेर शहरातील हिवरखेडा रोडवरील मैदानात तालुकास्तरीय पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा क्रीडा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या मुला मुलींना प्रोत्साहनपर स्वतंत्र पारितोषिके देखील देण्यात येणार असून या प्रशिक्षण शिबिराचा लाभ जामनेर तालुक्यातील असंख्य युवक युवतींनी घेतला। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांची जयंती आहे, यांचा जन्मदिवस आहे 25 डिसेंबर, आणि त्यानिमित्ताने आम्ही तालुकास्तरीय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि यासाठी जवळपास 1700-1800 विद्यार्थिनी आपल्यासमोर आलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता पोलीस भरती होते आणि म्हणून माझ्या तालुक्यातून विशेष करून माझ्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची भरती या पोलीस खात्यामध्ये होत असते आणि ऐनवेळेवर गोंधळता कामा नये याच्यामध्ये फिजिकल कशा टेस्ट असतात, त्या ठिकाणी लेखीचे पेपर कसे असतात, यासाठी पूर्वतयारी म्हणजे पूर्व प्रशिक्षण त्या ऐनवेळेवर त्यांना त्या ठिकाणी गोंधळ उडायला नको म्हणून आम्ही या ठिकाणी आयोजन त्याचं केलेलं आहे। जिल्हा पोलीस दल, आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी जशी परीक्षा पोलीस घेतात भरतीच्या वेळी तशीच परीक्षा आम्ही आज या ठिकाणी घेणार आहोत आणि एक विद्यार्थ्यांना एक त्यांना एक प्रशिक्षण मिळावं, त्यांना कुठेही त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड भीती। तुमचं काय म्हणणं आहे शिबिरासंदर्भात? पोलीस भरती तर लेट निघत असते, मग शिबिर जे घेतात त्या माध्यमातून आम्हाला एक अनुभव मिळतो, पेपरमध्ये मार्क्स कसे यायचे कसे नाही हे सर्व आम्हाला अनुभव मिळतो। यातून तुम्हाला फायदा होईल काही असं वाटतंय तुम्हाला? इथं जेवणाची वगैरे व्यवस्था? जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था आहे आणि सर्व त्यांनी दिले चांगलं आहे। पोलीस भरती सारखं आहे, जसं तिथं होतं तसं इथं पण होतंय, अनुभव येईल, अनुभव येत आहे मुलांना, याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतंय? भीती असते मला, किती वेळ जाते भरतीच्या वेळेस, तिथं आल्यावर सगळं जातं कसं काय काय होतं ते। जेवणाची व्यवस्था वगैरे सर्व व्यवस्थित होती का? लघवी मुदारीची व्यवस्था केलेली आहे, मुलींसाठी ड्रेस चेंजिंगची व्यवस्था केली आहे, तरी भाऊंचं आभार मानतो आम्ही खूप आहे, म्हणजे चांगलं चालू आहे व्यवस्था केलेली आहे। मुलींचं वेगळं मुलांचं वेगळं असं मिक्स व्हायचं काम नाही, तर ग्राउंड पण चांगलं आहे, ग्राउंडचं पण वेळोवेळी काम चालू आहे, 100 मीटरचं पण स्पाईक वापरतं काय ते कसून जातं ते व्हायब्रेटर फिरवणं चालू आहे, चांगलं व्यवस्थित चालू आहे। जे शिबिर घेतलं गेलं आता चालू आहे, या शिबिराच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? हे शिबिर आमच्यासाठी एकदम फायद्याचं आहे, भाऊंनी जे आमच्यासाठी शिबिराचं आयोजन केलं त्याबद्दल भाऊंचे खूप खूप धन्यवाद आणि या शिबिरामुळे आम्हाला पोलीस भरतीमध्ये खूप फायदा होणार आहे आणि आमच्या गावाच्या वाकूर गावाच्या मुलांनी या शिबिरामध्ये 50 पैकी 50 मार्क फिजिकलमध्ये घेतलेले आहे आणि आता लेखीचे मार्क यायची बाकी आहे आणि आमच्या वाकूर गावाचा एक सागर भूषण म्हणून त्याने लेखीमध्ये 90 मार्क घेतलेले आहे, त्याचे ग्राउंडचा एक इव्हेंट बाकी आहे आणि आमचा वाकूचाच एक नंबर येणार आहे, मी तुम्हाला आश्वासनाने सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याचा तुम्हाला पुढे भविष्यामध्ये फायदा होईल असं वाटतंय? हो नक्की, 100% फायदा होईल आम्हाला भरतीसाठी। इथं जेवणाची वगैरे तुमची व्यवस्था केली होती का? एकदम भारी व्यवस्था केली होती जेवणाची वगैरे, काहीच ताण नाही। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।